14व्या विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीनं युतीमध्ये शाब्दिक फेकाफेक सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर भाजप शिवसेना एकमेकांचा विश्वासघात करणार नाही अशी भूमिका युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी बुलढाणा इथं व्यक्त केली आहे. दरम्यान युती संदर्भात दोन्ही पक्षांच्या प्रमुखांनी जनतेसमोर भूमिका स्पष्ट केली आणि सर्व काही जनतेसमोर आलेलं आहे असंही ते म्हणाले. विधानसभा निवडणूक लढवण्यासंदर्भात आपण अद्याप काही फिक्स केलेलं नाही. निवडणूक लढावी की नाही जनताच मला आदेश देईल असं म्हणत निवडणूक लढवण्याचे संकेत आदित्य ठाकरे यांनी दिले. जनताच मला सांगेल त्यानंतर मी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेईन असं आदित्य ठाकरे म्हणाले. मतदारसंघ म्हणजे आपली कर्मभूमी असते. संपूर्ण महाराष्ट्र ही माझी कर्मभूमी आहे. मी अजून कुठेही फिक्स केलं नाही पण लढवायची की नाही हे जनताच आदेश देईल मला. अशा शब्दात निवडणूक लढवण्यास आपण जनतेला विचारूनच निर्णय घेणार असल्याचं आदित्य ठाकरे यांनी सांगितलंय. सगळीकडे जातो, सगळ्यांच्या मतदारसंघात जातो, कुठच्याही पक्षाचं असेल. कारण आपण बघा की लोकसभेच्या निवडणुकीत आम्हाला जे यश मिळालं युती म्हणून आहे, शिवसेना म्हणून आहे, देश भगवा झाला, महाराष्ट्र भगवा झाला, सगळ्यांचे आभार मानायला मी पूर्ण महाराष्ट्र फिरत आहे. आणि ज्यांनी मतदान केलं नसेल आमच्यासाठी त्यांची देखील मला जिंकायला निघालं. आणि आपलं दुसरं असं की आपल्यासाठी सुरक्षित मतदारसंघ शोधला जातोय मुंबईमध्ये, तसंच दिग्रसच्या बाबतीत पण संजय राठोड सरांनी उल्लेख केला. तर आपलं काही पहिली गोष्ट म्हणजे निवडणूक लढवायचं की नाही हा जनता ठरवणार आणि जनता मला सांगणार. जे जनता आदेश देईल ते तसं मी करीन. मतदारसंघाचा राहिला प्रश्न, तर तो मतदारसंघ म्हणजे आपली कर्मभूमी असते आणि पूर्णच महाराष्ट्र माझी कर्मभूमी आहे. तर मी अजून कुठेही तसं फिक्स नाही केलं, एकतर लढवायचं की नाही हे जनता आदेश देईल मला. मुख्यमंत्र्यांचं काय आपलं जे चर्चा चालली आहे की तुम्हाला मुख्यमंत्री कॅन्डिडेट म्हणून करायचं? उद्धव साहेबांनी सांगितलेलं आहे की जी काही चर्चा युतीत आहे ती मुख्यमंत्री साहेबांनी सगळ्यांच्या समोर प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगितलेलं. आणि त्या झाल्यानंतर दोन्ही पक्षांच्या भूमिकेत काही बदल नाही, कारण ते सगळ्यांसमोर झाले, जनतेसमोर झालेलं आहे. मुख्यतः कुठच्याही पदाच्या बोलायच्या आधी माझा हेतू हाच आहे की आत्ता पहिलं जी जबाबदारी दिलेली पुढच्या निवडणुकीच्या आधी, जी जबाबदारी आधीच्या निवडणुकीत दिली, तर लोकांचे आभार मानणं आणि जे शब्द दिलेले, जसं कर्जमुक्ती, आपण बघतोय की कर्जमुक्ती सगळीकडे जेव्हा बोलतो आहे अजून शेतकऱ्यांपर्यंत ती कर्जमुक्ती पोहोचलेली नाही आहे. ती कर्जमुक्ती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावी तो एक मोठा प्रश्न आहे. दुसरं म्हणजे सरसकट कर्जमुक्ती व्हायलाच पाहिजे, याच्यावर शिवसेना अग्रेसर राहणार. तिसरी गोष्ट म्हणजे पीक विमा आहे. पीक विमा शिवसेनेमुळे 10 लाख शेतकऱ्यांना 960 कोटी मिळालेले आहेत, पण इतर शेतकरी जे आहेत, देशातले शेतकरी आहेत, ते अजून त्या विम्यापासून वंचित राहिलेले आहेत. ह्या सगळ्या गोष्टी मला वाटतं अजून होणं गरजेचं आहे. युतीबाबत आपण आश्वस्त आहात. मला वाटतं मुख्यमंत्री साहेब एकदा बोलल्यानंतर, जे प्रेस कॉन्फरन्स झालेली आपण बघत असाल, दोन्ही पक्षाचे पक्षप्रमुख होते आणि मुख्यमंत्री साहेब होते, तर त्याच्यानंतर मला हे खात्री आहे की दोन्ही पक्ष एकमेकांचा विश्वासघात करणार नाही, कारण हे सगळं झालं ते जनतेसमोर झालेलं आहे. Thank you.